बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न। 7 मीटर लांबी, 60 सेंटीमीटर रुंदी व 40 सेंटीमीटर जाडी अशा एका लाकडाच्या उंडक्यापासून 3.5 मीटर लांब, 30 सेंटीमीटर रुंद व 4 सेंटीमीटर जाडीच्या किती फळ्या कापून तयार करता येतील? ओके, हा प्रश्न सोडत असताना उंडक्याचे घनफळ भागिला फळीचे घनफळ, बरोबर आहे? इष्टिकाची ती आकृतीचा उंडका आहे, इष्टिकाची ती आकृतीच्या फळ्या तयार करायची। ओके, इष्टिकाची तिचे घनफळ, घनफळ या शब्दाचा अर्थ लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची लिहा। 7 मीटर लांबी, 60 सेंटीमीटर रुंदी आणि 40 सेंटीमीटर जाडी आहे या ओंडक्याची, हे सगळे मापं आपल्याला सेंटीमीटरमध्ये लिहायचे। 7 मीटरचे सेंटीमीटर 700 होतात सर, कारण 1 मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात। ओके, 60 सेंटीमीटर पुढं जाडी लिहा 40। हे झालं ओंडक्याचं वर्णन, अर्थात ओंडक्याची लांबी रुंदी आणि जाडी। ओके, भागीला ओंडक्यापासून फळ्या करायच्या तयार, त्या फळ्यांची लांबी रुंदी आणि जाडी लिहा। 3.5 मीटर लांब, त्या मीटरचं सुद्धा सेंटीमीटरमध्ये रूपांतर, अर्थात 350 होते, 1 मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात, मग 3.5 मीटरमध्ये 350 सेंटीमीटर। ओके, पण 30 सेंटीमीटर रुंदी आहे ती इथं लिहा आणि जाडी आहे 4 सेंटीमीटर। हा भाग द्या मित्र। ओके, 350 × 350 × 350 × 700 30 × 30 × 60 4 × 4 4 × 40 उरलेल्या 2, 2 आणि 10 गुणाकार म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर। (2, 4) आणि इथं परत 10 हा गुणाकार, 10 × 4 = 40। ओके, किती फळ्या तयार होणार? 40 फळ्या। 7 मीटर लांबी, 60 सेंटीमीटर रुंदी व 40 सेंटीमीटर जाडी अशा एका लाकडाच्या उंडक्यापासून 3.5 मीटर लांब, 30 सेंटीमीटर रुंद व 4 सेंटीमीटर जाडीच्या किती फळ्या तयार होणार? 40। मित्रांनो, हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेले आहे। ओके, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या परीक्षार्थी बांधवापर्यंत माझे प्रत्येक सदरातील प्रत्येक प्रश्न जावेत म्हणून जरूर शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। रामकृष्ण आहे।